पालकांनंतर मुले आपला काही वेळ शाळेत आपल्या शिक्षकांबरोबर घालवतात. शिक्षकही मुलांसोबत एवढे मिसळून जातात की लहान मुलांची जिद्द आणि मस्ती त्यांना आपली वाटू लागते. गट्टू आणि चिंकी शाळेच्या मैदानावर टीचर्स दिनानिमित्त प्रॅक्टिस करत होते. यंदा मीही शिक्षक होणार आणि मी गणित शिकवणार. मीही शिकवणार, मलाही शिक्षक व्हायचंय. मी शिक्षक नाही होणार, मला भीती वाटते. भूषण, तू पीटी टीचरचा सब्जेक्ट शिकव ना, आम्हाला खूप मजा येईल. बंटीच्या या गोष्टीवर सगळे हसतात, कारण शाळेतले पीटी टीचर शर्मा सर फार स्ट्रिक्ट आहेत आणि सगळे त्यांना घाबरतात. उद्या मी आईची साडी नेसणार आहे. चिंकी, तू सुद्धा साडी नेस. हो पिंकी, खूप मजा येईल. मी सगळ्यात सुंदर साडी सिलेक्ट करेन. मग आम्ही सगळे बाबांचा शर्ट घालून येऊ. सगळी मुलं हसायला लागली. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि शाळेतला आजचा दिवस संपला. गट्टू आणि चिंकी उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त आपल्या घरी सांगत होते. आई, तुला माहितीये मी उद्या एक सब्जेक्ट शिकवणार आहे आणि शिक्षक होण्यासाठी मला तुझी साडी पाहिजे. हो हो चिंकी, तू माझी साडी नेसू शकतेस. आणि हो, शिक्षकासारखे कपडे घालून शिक्षकासारखं हुशार सुद्धा व्हायचंय, म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सोडवू शकाल. असं असतं का आई? आता मला भीती वाटते. त्यात काय घाबरायचं, तुला मुलांसमोर उभं राहून एक धडास्तर शिकवायचंय, अजिबात घाबरू नकोस. गट्टू, मला असं वाटतं तुझी शिक्षक दिनाची तयारी झाली आहे, उद्या तुला अनुभव येईलच. पण मस्तीखोर मुलांना शिकवणं सोपं नसतं बेटा. हो आई, मी खूप प्रॅक्टिस केली आहे, आता मी आरामात शिकवू शकतो. नक्कीच बाळा, चला आता लवकर झोपायला जा. गुड नाईट. आईची गोष्ट ऐकून गट्टू आणि चिंकी झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी गट्टू, चिंकी आणि बाकीची मुलं शिक्षक बनली. शाळेत सुरेख सजावट केली होती. शाळेतल्या बोर्डवर शाळेतल्या काही मुलांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा लिहिल्या होत्या. चिंकीने आईची साडी घातली आणि सकाळपासूनच ती शिक्षकांसारखी वागायला लागली. गट्टूही टीचरांसारखा फॉर्मल ड्रेस घातला. सगळी मुलं जी जी टीचर झालेली आहेत ते आपापल्या चेअरवर बसा. सगळ्यांसाठी स्टाफ रूम मध्ये नेम प्लेट्स बनवलेत. अरे वा, खरच शिक्षक होऊन खूप छान वाटतंय. हो गट्टू, पण मला भीती वाटते, माझं लेक्चर छान होईल ना? कशाला घाबरतेस चिंकी, मला बघ मी कसा कॉन्फिडेंटली शिकवतो ते. चलो, सगळ्या मुलांचे पिरियड तयार झालेत. सगळे आपापला विषय शिकवतील आणि त्या विषयाचे शिक्षक तुमचे विद्यार्थी बनतील. चिंकी आपली साडी सांभाळत शिक्षकांच्या जागेवर येऊन उभारली. बोर्डावर चिंकीने सब्जेक्ट नेम आणि पोयम लिहिला. वन डे. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण इंग्लिश ची एक कविता शिकणार आहोत. त्याआधी मी सगळ्यांची हजेरी घेणार आहे. चिंकीने हजेरी लिहून घेतली आणि पुस्तक काढून पोयम म्हणायला लागली. वन डे I found myself as a butterfly and I looked like a selfless cutie pie. One day I found myself as a sparrow. I carry a stick with my big little arrow. One day I found myself as an ant. I am a little creature that nobody has paint. या कवितेत कवयित्रीने स्वतःला बटरफ्लाय, स्पॅरो आणि अँट म्हणून कल्पना केली आहे. आपल्याला सुद्धा बटरफ्लाय सारखं कलरफुल, स्पॅरो सारखं हिम्मती आणि अँट सारखं जिद्दी असलं पाहिजे. टीचर चिंकीच्या टीचिंगने खुश झाल्या. आता गट्टू टीचरच्या जागेवर आला आणि आपला विषय शिकवायला लागला. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण गणिताचे काही प्रश्न सोडवूया. गट्टूने बोर्डावर विषयाचं नाव आणि सम लिहिलं. 6 divide 2 into 5 + 7 - 2 is equal to. याचं उत्तर कोण देणार? एका मुलाने हात वर केला आणि उत्तर लिहिला. नाही गट्टू सर, हे बरोबर उत्तर नाहीये, मी याचं उत्तर लिहू. गट्टूने आपला खडू शिक्षकांना दिला. शिक्षकांनी बरोबर उत्तर लिहिलं. व्हेरी गुड. गट्टू सर, हे उत्तर बरोबर आणि भूषणचं उत्तर चुकीचं कसं काय? टीचरच्या प्रश्नाने गट्टू गोंधळला. ते अशा करता कारण गट्टू सर, मी सांगू? हो सर, प्लीज तुम्ही सांगा ना. इथे बोर्डमा साम मॅथ रूल लागला, ज्यामुळे आपण आधी डिवाइड केलं, मग मल्टीप्लाय केलं,
मग एडिशन आणि शेवटी सबस्ट्रॅक्ट. ओ अच्छा. टीचर आपल्या जागेवर जाऊन बसले. तर आज आपण गणिताचा एक नियम शिकलो. आपल्या शिक्षकांनाच आज नवीन नियम शिकायला मिळाला. आता टीचर झालेल्या मुलांना स्पीच द्यायचंय आणि आपला अनुभवही शेअर करायचाय. मी आज वर्गात इतिहास हा विषय शिकवला. मुलांनी मला खूप प्रश्न विचारले आणि तेव्हा लक्षात आलं शिक्षक होणं एवढं सोपं नाहीये. सगळ्यांनी पिंकी साठी टाळ्या वाजवल्या. चिंकी आपला स्पीच देताना म्हणाली, पिंकी अगदी बरोबर म्हणाली, शिक्षक होणं सोपं नाहीये पण मी मोठी होऊन शिक्षकच होणार आहे. शिक्षकांमुळेच आपण शिकू शकतो आणि आपण दुसऱ्यांना शिकवू सुद्धा शकतो. साक्षरता देशाच्या नागरिकांचा अधिकार आहे आणि शिक्षक या अधिकाराचे सगळ्यात महत्वपूर्ण भाग आहेत. अ गुड टीचर हेल्प्स यू टू बिकम अ गुड पर्सन. थँक यू. मुलांनी चिंकी साठी टाळ्या वाजवल्या. आता शर्मा सर आणि बाकीचे शिक्षक मिळून टीचर्स डे चं प्राइज कोणाला द्यायचं हे डिसाइड केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कोणाला प्राइज मिळेल? गट्टू, प्राइज त्याला मिळेल ज्याने सगळ्यात छान शिकवलं. गट्टू, प्राइज तर चिंकीलाच मिळालं पाहिजे, तिने कविता छान शिकवली. अरे गट्टूने सुद्धा छान गणित शिकवलं आणि चिंकीने सुद्धा. पिंकी, तू सुद्धा छान शिकवलंस. थँक्यू भूषण आणि बंटी. तर मुलांनो, आपण जाणतोच की आपले महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टीचर्स डेचं प्राइज आम्ही देऊ. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या सब्जेक्ट टीचरना शिकवलं, आम्हाला तुमचा अभिमान आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याकडून हेच अपेक्षित असतं की कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात निपुण हो. तर मुलांना या वर्षीचा टीचर्स डेचा प्राइज मिळत आहे चिंकीला. चिंकी आपलं प्राइज घ्यायला पुढे आली. सगळ्यांनी चिंकीला चीअर केलं. सर, मला सुद्धा बोलायचंय. आपल्याला शिक्षकांना जास्त त्रास नाही दिला पाहिजे. आज जेव्हा मी शिक्षक झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं शिक्षक होणं सोपं नाही. शिक्षक होऊन मी एका प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकलो पण शिक्षक आपल्याला प्रत्येक विषयात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. आणि आज शिक्षक दिनानिमित्त मी ठरवतो की गुणी मुलासारखा मी माझा अभ्यास सुद्धा करेन आणि शिक्षकांचं म्हणणं सुद्धा ऐकेन. शाबास गट्टू.